आणि त्याच्यामुळे गुजरातल्या मोदी सरकारकडून फार काही अपेक्षा आता देशातल्याही जनतेने मागायची कारण नाही की नामकरण करणं आणि दुसऱ्यांच्या चेष्टा करणं देशामध्ये महागाई वाढवणं बेरोजगारी वाढवणं शेतकऱ्यांवर अन्याय करणं गरिबी देशामध्ये वाढवणं या पद्धतीचं कृत्याशिवाय देश विकणं सार्वजनिक उपक्रम विकणं हाच केंद्रातल्या भाजपच्या सरकारचा एक धंदा आहे. त्याच्यामुळे त्या सरकारकडून नामकरण करणं जुन्या नावाचं सरदार वल्लभभाई पटेलचं नाव बदलून आपलं स्वतःचं नाव लिहिणं की याच्याकडून काही फार अपेक्षा राहिली नाही. त्यांनी काय करावं त्यांचं आता मत आहे आणि जनता यांना धडा शिकले. 5 दिवसात इंधन दरवाढ झालेली आहे, जवळपास 4.5 रुपये वाढवलेले आहेत. आज राज्याच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना जो विजयाचं शृंखला कायम ठेवली त्याचं बक्षीस या देशाच्या जनतेला देण्याचं केंद्रातल्या भाजपच्या सरकारने आता सुरू केलेली आहे. लोकांनी पण आता मानस ठरवलेलं आहे की ही जी पाकिटमारी केंद्रातली सरकार देशाच्या जनतेची करते आहे आता त्याला भविष्यात आहे. आणि 31 मार्चपासून आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमच्या नेत्या सोनियाजी गांधींच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये या महागाईच्या विरोधातलं आंदोलन काँग्रेस करणार. ओके.